बीएम न्यूज मराठी. मानधनाऐवजी पगार द्यावा व कोरोना काळामध्ये केलेल्या कामाचे पैसे मिळावेत, त्याचबरोबर पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेले आहे. पाहूयात ही बातमी. सातारा जिल्हा अंगणवाडी संघटनेचे अध्यक्ष आहे, जिल्हाध्यक्ष. आज महाराष्ट्र शासन आम्हाला फक्त किमान 8,500 रुपये मानधन दिलं जात आहे आणि आम्ही त्यात कसं जगायचं. आणि आज शासनाने म्हणजे कोर्टामध्ये आमची केस चालू होती तरीही त्यांनी निर्णय दिला आहे की ह्या पूर्ण वेळ कर्मचारी आहेत आणि यांना मानधनाऐवजी वेतन दिलंच पाहिजे. आणि आमची हीच महत्त्वाची मागणी आहे की आम्हाला मानधनाऐवजी वेतन मिळालं पाहिजे. आणि आमची कमीत कमी मानधन जोपर्यंत म्हणजे वेतन मिळत नाही आहे तोपर्यंत आम्हाला अंतरिम 12,000 वाढ ही शासनाने दिली पाहिजे. आणि आमचा 21,000 जो आम्ही जीवावर उधार होऊन कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं त्याचा आज 21,000 आमचा कोविडचा भत्ता हा आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी दिलाच पाहिजे आणि तो पण दिवाळीच्या आतमध्ये मिळाला पाहिजे. आणि जी मासिक पेन्शन आहे आमची खूप वर्षापूर्वीची मागणी आहे की मासिक पेन्शन ही मिळाली पाहिजे, तीही आम्हाला शासनाने लवकरात लवकर दिली पाहिजे. एवढं बोलते आणि इथं थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.